अजित पवार यांचं उत्तर होतं की असे काय दिवे लावतात हे पीएचडी करणारे विद्यार्थी. अजित दादांकडनं जे युवांबद्दलचं उत्तर आलं एक तर आश्चर्यजनक आहे आणि त्याचा निषेध मी करतो. ही जी मुलं आहेत ते गरिबाची मुलं आहेत, त्यांना स्वतः परवडत नाही म्हणून ते सरकारकडे येतात आणि सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्यांना संधी देणं, आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पीएचडी म्हणून काहीच होत नाही असं बोलणं हे योग्य नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल, तर हे योग्य नाही, त्याचा निषेध करतो. युवांना संधी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, ते पीएचडीवाले असू, स्पर्धा परीक्षेवाले असू, नाही तर प्रायव्हेट कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात जास्त आणू, तिथे काम करणारे इंजिनियर असो. लोकसभेला शिवसेनेचे खासदार हे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. कोण? शिंदे गटातले खासदार अशी चर्चा सुरू आहे. फक्त शिंदे गटातलेच नाही तर अजितदादा मित्रमंडळाचे पण जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा भाजपवरच लढावं लागणार आहे, हे तुम्ही नोट करून घ्या. ते सीट जास्त मागतील आणि एक लेवल असं येईल भाजप त्यांना म्हणेल एवढ्यावर लढा, नाही तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. त्यांना काहीही पर्याय राहणार नाही, भाजप जे बोलेल ते त्यांना ऐकावंच लागेल आणि भाजपची आजपर्यंतची जी काही रणनीती आहे मित्रपक्षाला संपवणं तसंच लोकनेत्यांना संपवणं हे भाजपने सातत्याने केलेलं आहे.